हॅलो फ्रेंड्स, आज आपण पौष्टिक असे पालकचे पराठे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पराठ्यांसाठी मी एक जोडी पालक घेतलेला आहे. या पालकची पाने आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आता आपण एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवले आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला ही पाने 1 मिनिट किंवा त्यापेक्षाही कमी वेळ ठेवून द्यायची आहेत. त्यानंतर लगेच ही पाने गाळून आपल्याला फ्रीजमधल्या थंड पाण्यामध्येही घालायची आहेत. आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे. त्यामध्ये मी 1 मुठ कोथिंबीर घालत आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या आपण यामध्ये घालायच्या आहेत आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही मिरच्यांचे प्रमाण थोडे कमी जास्त करू शकता, पण आपण या पराठ्यांमध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालणार आहोत, म्हणून मी 2 मिरच्या यूज केलेल्या आहेत. त्यानंतर आपण एका बाऊलमध्ये 2 कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. त्यामध्ये मी 2 चमचे बेसन आणि 2 चमचे बारीक रवा घालत आहे. बारीक रवा अवेलेबल नसेल, जाड रवा यूज केला तरीही चालेल. हे गव्हाचे पीठ मी चाळून घेतलेले आहे. त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे आहे. आता आपण यामध्ये 1/2 चमचा धना पावडर घालायची आहे. 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मी. यामध्ये 1/2 चमचा ओवा हाताने क्रश करून घालायचा आहे आणि 1/2 चमचा बडीशेप मी खलबत्त्यात जराशी कुटून घेतलेली आहे आणि ती आपण यामध्ये ॲड करायची आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत. इथे तुम्ही तेलही यूज करू शकता, पण तुपाने हे पराठे छान खुसखुशीत होतात. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जी पालकची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट यामध्ये ॲड करूया आणि आपण चपातीला जसे पीठ मळतो तसे पीठ मळून घ्यायचे आहे. मी सर्व पेस्ट यामध्ये ॲड करते. त्यानंतर मिक्सरमध्ये जी पेस्ट शिल्लक राहिलेली आहे त्यामध्ये 1/2 कटी पाणी घालत आहे आणि पीठ मळण्यासाठी ते पाणी आपण यूज करणार आहोत. जर तुम्हाला वाटले की पीठ अतिशय पातळ झालेले आहे तर तुम्ही यामध्ये 1-2 चमचे गव्हाचे पीठ पुन्हा ॲड करू शकता, किंवा पीठ घट्ट झाले असेल तर थोडे पाणी ॲड करून हे पीठ तुम्ही नॉर्मल जसे आपण चपातीचे पीठ मळतो तसे मळून घ्यायचे आहे. आपले पीठ मळून तयार आहे. आता आपण 1/2 चमचा तूप घालूया यावर आणि व्यवस्थित पुन्हा मळून घेऊया. इथे तेलाचा वापर सुद्धा करू शकता. या पिठाचे मी गोळे करून घेतलेले आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊया. अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा आहे हातात, तो सुख्या पिठात बुडवायचा आहे. त्यानंतर पुरीच्या आकाराची थोडीशी गोल अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण तूप लावायचे आहे. तूप लावून त्यावर थोडेसे सुखे पीठ घालायचे आहे आणि अशा पद्धतीने साईडने या कडा बंद करत आपल्याला ही पुरी पुन्हा बंद करून घ्यायची आहे आणि याचा पुन्हा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जसे चपाती लाटतो त्याप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आहे. आपला पराठा लाटून तयार आहे. आता आपण गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. तवा गरम झाला की त्यावर आपण पराठा घालायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजल्यानंतर आपण याला छान असे तूप लावायचे आहे. इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आपला पराठा तयार आहे.
अशाच पद्धतीने मी तुम्हाला स्क्वेअर पराठा दाखवत आहे। अशा पद्धतीने पारी लाटून घ्यायची आहे, त्यानंतर आतल्या साईडने तूप लावायचे आहे। त्यानंतर सुखे पीठ लावू शकता, नाही लावले तरीही चालेल। अशा पद्धतीने फोल्ड्स द्यायचे आहे आणि हा स्क्वेअर पराठा आपण लाटून घ्यायचा आहे। सुक्या पिठात गोळा बुडवून आपण अशी पारी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर या पारीला थोडेसे तूप लावून घेऊया। तूप लावून झाल्यानंतर आपल्याला ही पारी फोल्ड करायची आहे। अशा पद्धतीने दोन फोल्ड दिल्यानंतर ट्रँगल शेपमध्ये आपला गोळा तयार होईल। त्यानंतर हा लाटून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला ट्रँगल पराठा तयार आहे। पद्धतीने सर्व पराठे आपण करून घेऊया। हे पराठे दही, लोणचे किंवा टोमॅटो सॉसबरोबर खूप छान लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।